आय सकिनो श्री स्वामी समर्थ, हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, त्याबद्दल क्षमा। म्हणजे गौरी आवाहन आणि गौरी पूजन मी कसं केलं आहे, पौसे पण भरलेले आहेत, तर ते आमच्याकडे कशी पद्धत आहे त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। घ्या घ्या हा लवकर वजन अरे 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 मम्मी मम्मी हे पडू नको असं ताड घेला ना जरा अरे ती ग्रीशाकडे बघते ती रांगोळी पुसते ते राव नटलेली आहे आणि आमचे ह्या तेरडा गौरी पण आलेले आहे। आता अजून जराशी सजवतो आम्ही आणि छान आता गजरा वगैरे वेणी घालतो। कशी वाटते गौराई? मस्त ना? मस्त। हळदीच्या पानांवर नाहीतर जी काकडीची पानं असतात त्याच्यावर असे हे औषधे भरून घेतात। तर मी दोन्ही याच्यावर पण घेणार आहे। आता इथे भात दिलेला आहे त्याच्यावरती वरण। मी पाच ओशे काय भरते म्हणजे पाच ओशांवरती काय काय भरते ते तुम्हाला बघायला मिळेल। आता इथे बटाट्याची भाजी, ज्या मिक्स भाज्या शाक म्हणून असते ती पण असते। ऋतू आत्ताच आलेली तर छान मस्त लोणचं बनवलेलं आहे बोली गौराईला दे। या आळूच्या वड्या मी छोट्या छोट्या बनवले म्हणजे चार पानांच्याच आहेत अशा लावलेल्या पण अगदी छोट्या बनवलेल्या। इथे आहेत काकडीचे काप आणि इथे छोट्या छोट्या अशा छान पुरणपोळ्या करून घेतल्या त्या मी अशा ठेवणार आहे। इथे काकडी ठेवायची अशा पुरणपोळ्या छोट्या छोट्या केल्या म्हणजे व्यवस्थित अशा नैवेद्यावर बसतील। हळदी कुंकू लावून घ्यायचा। आता ओसे मी इकडे काकडीच्या पानांवरती पाच असे दहा मांडून घेतलेले आहेत आणि वरती मी हळदीच्या पानावर पाच मांडलेले आहेत आणि इथे पप्पांचा नैवेद्य काढलेला आहे। आणि आता आपण देवीची ओटी भरून नैवेद्य म्हणजे ओसे ठेवून घेऊया।
अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी यारी बड़लो आता संकट निवारी जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वर प्रभु आई जोगदंडकर काकी आणि शिदवाडकर काकी इथे फुगडी घालतात किती छान छान गाणे म्हणत होते पण इथे सगळेच ओरडत होते त्यामुळे आवाज नाही आला बाई हा तर एक्सपिरियन्स आहे एकदम ¡Gracias!
व्हिडिओ काढायला पण आणि व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच मिळत नव्हता. तर इथे आम्ही जेवण झाल्यानंतर थोडेसे खेळ खेळत होतो, तेवढ्यात घरचा स्वाद ह्या काकी आणि दादा आले होते. म्हणजे मला मठात भेटल्या होत्या काकी आणि मी इन्व्हाइट केलं होतं की गणपती दर्शनाला या म्हणून. तर वेळात वेळ काढून दादा काकींना घेऊन आला होता. तर खूप गप्पा गोष्टी झाल्यानंतर पण आम्ही 3 वाजेपर्यंत गौरी जागरण करत होतो. आणि मग पुढे म्हटलं आता गौरी जागरण वगैरे झालेलं आहे, बाकीचं सगळंच एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे आलेल्या, त्यांचे फोटो मी पुढे अटॅच केलेले आहेत. तर माझे सगळे व्हिडिओ छोटे छोटे आहेत ते बघून घेतल्याबद्दल, रेसिपीचे नाही आहेत, केलेत रेसिपीचे पण चुरमा मोदक केलेले आहेत, अजून कुठले कुठले रेसिपी केलेले आहेत, पण एडिटिंग करायला अजिबातच वेळ मिळाला नाही. व्हिडिओ अपलोड करायला वेळच मिळत नाही. हे व्हिडिओ तुम्हाला कसं बाप्पा गेल्यानंतर मिळत आहेत, तरी पण पहा. आणि पुढचा व्हिडिओ मी थोडंसं आमची घरच्या घरी विसर्जन असतं बाप्पांचं, तेही दाखवेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.